नागपूरमध्ये सप्टेंबर महिन्यात ढगफुटी सदृश झालेल्या पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यापूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता. आज महसूल मंत्र्यांनी ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे तसेच पिकांवर आलेल्या रोगांमुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी महसूल, पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. नागपूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पिकांवर आलेल्या रोगामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन महसूल, पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पाहणी केली, परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी सोयाबीनवर आलेल्या पिवळ्या मोजाक व्हायरस या रोगामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. कीड नियंत्रणासाठी योग्य ती उपाययोजना करण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्याची खात्री त्यांनी यावेळी केली. पंचनामे राहिले असल्यास ते पूर्ण केले जातील असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पावनवाळी येथील शेतकरी भगवान कमेरिया यांच्या शेतातील मोसंबी पिकाची पाहणी केली. संत्रा व मोसंबी पिकांच्या वणांचे संशोधन करण्यात यावे अशी सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.